ताज्या बातम्यांसाठी महान करायला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोतली वस्तीत गव्याचं दर्शन डोंगर भागाकडे धाडण्यात वन खात्याला यश बुधवारी सायंकाळी पन्हाळकडाच्या पश्चिम बाजूस असणाऱ्या डोंगरावर अनेक ठिकाणी आग लागल्याने शेकडो लहान जीवजंतू सशाची पिल्ले अन्य वन्यजीव या आगीत अक्षरशः होरपळून मेले तर जंगलातील गवेही पाणी आणि अन्नाच्या शोधात मानवी वस्ती गाठल्या तिरपण दिगवडे शेतात गव्याचे आढळून आले यातीलच एक चुकलेला गवा कोतुलीच्या नेहरू हायस्कूलच्या ग्राउंडवर सकाळी नऊच्या सुमारास दिसून आला वन खात्याने दखल घेत त्याला डोंगर भागाकडे धाडण्यात यश मिळवलं कोतोली तालुका पन्हाळा येथील गायरांपासून दऱ्यापर्यंतच्या जंगलाला कोणीतरी अज्ञाताने आग लावली जंगली वन्यजीव सैरभैर झाले तर लहान वन्यजीवांचा होरपळून मृत्यू झाला या जंगलातील गव्यांच्या कळपातील एक गवा असाच सकाळी नऊच्या सुमारास कोतोली गावच्या पूर्वेस असणाऱ्या नेहरू शाळेजवळ व जिल्हा आरोग्य केंद्राजवळील भर वस्तीत दिसून आला विशेष म्हणजे शेजारी शाळा सुरू होती तसेच आजूबाजूच्या वस्तीतून लोक आपापली कामे करत होती या गव्याने कोणालाही हानी पोहोचवली नाही हे विशेष घुंगूर बांदिवडे ते कोतोलीपर्यंतचा जंगल पेटल्याने या भागातील वन्यजीवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर त्या पाठीमागे उद्देश काय आहे याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी वन खाते धजावणार की कार्य केल्याचा कांगावा करून लोकांची व शासनाची दिशाभूल करणार असा प्रश्न वन्यजीव बचाव प्रेमी नागरिकांकडून होत आहे महानकर कोतोलीहून झाकीर मुजावर